मला एक गमतीदार घटना आठवते. मी ज्यावेळी आमदार नव्हतो पीव्हीसी पाईपचा कारखाना टाकला होता. नागपूर और विदर्भ लहा वही कर रहे इतने लोग रहते लहा करते क्या है. गावागावात पानठेले आहेत ते दिवसभर पानावर कथा चुना लावते बाकीचे लोक तंबाखून पान खात. काल माझ्याकडे काही लोकांनी मागणी केली की वाशिममध्ये मी आज पाटणींना विचारलं की काही उद्योग सुरू झाले का. त्यांनी सांगितलं नाही. मला एक गमतीदार घटना आठवते. मी ज्यावेळी आमदार नव्हतो तेव्हा आम्ही काही कार्यकर्त्यांनी मिळून एक पी व्ही सी पाईपचा कारखाना टाकला होता आणि आम्ही वापीमध्ये गुजरातला मशीन घेण्याकरता गेलो होतो. ज्यांच्याकडे मशीन घ्यायला गेलो त्यांनी आम्हाला विचारलं आप नागपूरचे आहे हो क्या. म्हटलं हां नागपूरचे. नागपूर और विदर्भ म्हटलं हां वही का मैं हूँ. बोले विदर्भ बहुत डेवलप हुआ है क्या. म्हटलं नाही. नागपूर में लोकसंख्या कितनी है. मी म्हटलं त्यावेळी त्यांना उत्तर दिलं 22 लाख आहे. कोई उद्योग व्यवसाय है क्या. म्हटलं ज्यादा नाही है. बोले विदर्भ में हालत कैसी है. म्हटलं वहाँ भी उद्योग व्यवसाय कुछ नहीं है. तो बोले लोकसंख्या कितनी होगी पूरी विदर्भ की. म्हटलं होगी 4-5 करोड़. बोले इतने लोग रहते. म्हटलं हाँ तो करते क्या है. तो मैंने त्यांना उत्तर दिलं होतं का गावागावात पानठेले आहेत ते दिवसभर पानावर कथा चुना लावते बाकीचे लोक तंबाखून पान खात. मी जरी गमतीने बोललो असलो तरी ही गोष्ट दुर्भाग्याने खरी होती.